आमदार बच्चू कडू आज अमरावती या ठिकाणी जो नेहरू मैदानावर प्रहारचा भव्य मेळावा होणार आहे ज्यासाठी महाराष्ट्रभरातून प्रहारचे कार्यकर्ते आज दाखल होणार आहे आणि यावेळी आमदार बच्चू कडू जो राणा आणि कडूमध्ये जो वाद झालेला आहे त्यावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चू कडू स्वतः आहे भाऊ काय भूमिका स्पष्ट करणार अशी सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे नाही आता काल मी तेच सांगितलं का काल बैठक झाली आता आम्ही साडे अकरा वाजता पुन्हा जिल्हा प्रमुखाची जि बैठक ठेवली काही दिव्यांग बांधव आहे आणि एक आमचा किती लोक कसं मत व्यक्त करतात त्याचं एक आम्ही हे बनणार आहोत आणि त्याच्या सगळ्याच्या सह्या घेऊन मग त्या बाबतीत भूमिका आपण एक दिव्यांगच्या बांधवाकडून आपण जाहीर करणार आहोत आज त्या पेंडॉलच्या ठिकाणी मग झुकिंग जो पुष्पाचा जो डायलॉग आहे तो आणि कार्यकर्त्यांच्या भावना एकदम तीव्र ते ती आहे तर तेच त्या तिथं झळकल्या का खरं तर जे काही तयारी केलेली आहे ती सगळी कार्यकर्त्यांना केलेली आहे त्यांच्या भूमिका सहा आजही काय पंचवीस तीस वर्ष मार मेहनत करून रक्ताचं पाणी ओकलं आम्ही आणि सहज एखादं संघटन जेव्हा महाराष्ट्रभर उभं राहतं त्याला काही ते सहजरित्या उभं राहत नाही त्याला प्रचंड कष्ट लागतं मेहनत लागतं आणि सगळ्यांच्या त्याच्यामध्ये भावना आहे आणि त्या भावना त्याच आहे किंवा मी सामान्य माणसासाठी आम्ही काही कधी म्हणजे जो आमचा लढा आहे त्याच्यासाठी कुणासमोर समोर झुकण्याचा स प्रश्नच येत नाही आणि बरेचदा असं होतं का काही लोकांना असं वाटतं का सत्तेसमोर आम्ही झुकू किंवा पदासमोर आम्ही ठुक झुकू पैशासमोर झुकू ते आम्हाला सांगायचं आहे की आम्ही पैसा सत्ता आणि पद याच्यासमोर झुकणारे नाही आहे आणि ते झुकलं असतं तर आम्ही भूमिका आरोप सहन करून सहज बाकींच्यासारखं आम्हीसुद्धा शांतपणे आराम केला असता किंवा त्याच्याकडे कानाडोळा केला असता पण ते आम्ही कधी त्याच्या त्या बाबतीत जे भूमिका आहे ते स्पष्ट केली आहे सकाळी पहाटे एकदम चार वाजता तिथे जालना जिल्हा औरंगाबाद जिल्ह्याचे जे दिव्यांग अपंग बांधव ते येऊन तिथे आलेले आहे आणि त्यांची आम्ही सकाळ मुलाखत घेतली तर त्यांच्या पण भावना म्हणजे बच्चू कडू एक आमचा असा आहे जो कधी कधी कोणासमोर वाकत नाही म्हणून हा आमचा बॅनर आहे म्हणे हम की झुकेंगा नाही करून त्यांना माहीत आहे गेली दहा वर्ष आम्ही सातत्यानं दिव्यांगांना सोबत घेऊन आपण लढा उभारला त्याच्यात आम्ही कधी क परवा केली नाही मग कोणी आय एस ऑफिसर असू दे का मंत्री असू दे मंत्र्याच्या घरात आम्ही दोन दिवस राहून आंदोलन केलं आणि ते दिव्यांग बांधवाच्या हिमतीनं आणि त्यांच्या खऱ्या वेतनानं आम्हाला ते संघर्षाची ही धार आम्हाला दिलेली आहे आणि ते सत्तेसमोर झुकणार नाही पण सामान्य माणसाच्यासाठी झुकल्याशिवाय आम्ही राहणार नाही सर तिथे एक एक बॅनर अजून आहे जो आकर्षक करतोय की जसं तुमच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या चांगल्या मनाने त्यांचे सुद्धा बॅनर तिथे खरंतर या सगळ्या लढ्याला जे काही आरोप झाले आणि आरोप होत असताना विरोधी विरोधातली सुद्धा लोकांनी अतिशय तडमडीनं आणि चळवळीतला कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे या भावना त्यांच्यामध्ये होत्या आणि म्हणून आम्ही सुप्रियाताई असेल प्रवीण दरेकर असेल किंवा पुलावराव पाटील असेल आम देवेंद्रजी फडणवीस आणि सी एम साहेब असेल आणि सतेज पाटील असेल राजू शेट्टीजी असेल यांनी जी काही भूमिका त्याच्यामुळं आम्हाला शब्दातून आधार भेटलेला आहे आणि त्या आधारानं अधिक पुन्हा लढण्याचं बळ आलेलं आहे आज भूमिका स्पष्ट तर होईलच पण आता पुढे जो लढा आहे तुमचा जो नेहमी तुम्ही आक्रमक राहता शेतकरी असो दिव्यांग असो अपंग बांधव त्यासाठी तुम जो तुम्ही जटतच राहता आता काय आहे तुमचं मेगा प्लॅन नेमकी भूमिकाच आम्ही आता स्पष्ट करणार आहोत का आपण कशा पद्धतीनं आता समोर गेलो पाहिजे सरकार आणि आपण आणि विरोधक किंवा जनता आणि आपण याच्यामध्ये आपली भूमिका काय महत्वाची आहे आपला कसा अंकुश असला पाहिजे कशा पद्धतीनं समोर गेलो पाहिजे या भूमिका आम्ही स्पष्ट करू होते आमदार बच्चू कडू यांनी आपली भूमिका आज साडे अकरा वाजता जो मेळावा होणार त्यामध्ये स्पष्ट करणार असं स्पष्ट एबीपी माझाला त्यांनी माहिती दिली कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण एबीपी माझा कुरळपूरना अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट